सुप्रभात मित्रांनो, मस्त प्रसन्न अशा सकाळची सुरुवात कडक अशा चहानं झालेली आहे. तर मी आता आहे वाझेघर या गावामध्ये. हे गाव आहे राजगडाच्या पायथ्याशी आणि मी राहिलो आहे हॉटेल राजगड निवारा या हॉटेलमध्ये. माझा इथे 2 दिवसाचा स्टे असणार आहे आणि या 2 दिवसामध्ये आपल्याला राजगड आणि तोरणा या 2 गडांचा ट्रेक करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पालीगावामध्ये जायचं आहे, तिथून आपल्या ट्रेकला सुरुवात होईल. त्याच्या अगोदर अगदी 1 मिनिटात आपण रूम टूर घेऊया आणि आपल्या ट्रेकला सुरुवात करू. हा असा काहीसा राजगड निवारा हॉटेलचा ॲम्बियन्स आहे. पार्किंगसाठी पण भरपूर जागा आहे. या समोर दिसतात ह्या 3 रूम आहेत. तिथं ही त्यांचं रेस्टॉरंट पण आहे. हे अशी काही शोरूम आहे. इथं डबल बेडचे 3 बेड लावलेले आहेत. इथं या बेडवरती माझं सगळं काल कपडे वगैरे भिजली होती, ती वाळत टाकली. इथं समोर इकडं आहे ते अटॅचड टॉयलेट बाथरूम आहे. इंडियन मेकमध्ये टॉयलेट आहे आणि बाथरूम एकदम स्वच्छ नीटनेटक आहे. तर ही रूम मला पडलेली आहे 600 रुपयाला. जर काही मोठ्या फॅमिलीज किंवा ग्रुप्स जर असतील तर ही रूम ते 1000 रुपयाला देतात. ओवरऑल एक डिसेंट स्टे असं आपण म्हणू शकतो याला. तर हॉटेलचं गुगल मॅप लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर आता गडाच्या पायथ्याशी आपण आलो आहे. हा आहे आपला ट्रेकिंग रूट आणि पायथ्याशी आपल्याला ही एक अशी वाहन कर म्हणून एक पावती फाडावी लागते. तर ट्रेक काय असा मोठा नाही, 1 तासाचा ट्रेकिंग रूट आहे. पण वातावरण दमट असल्यामुळं घाम जास्त यायला आला आहे आणि त्यात सकाळच्या ह्या ट्रेकच्या एक्साइटमेंटमध्ये रात्री झोप झालेली नाही, त्यामुळे त्या आत्ता यायला लागल्या. डोळे असे बारीक झापड यायला लागल्या. राजगड हिंदवी स्वराज्याचं पहिलं राजकीय केंद्र, स्वराज्याची पहिली राजधानी. इसवीसन 1 शतकात शालवान राजाने शकांना हरवून मुरुंबदेवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप दिले. पुढे निजामशाही, आदिलशाही, परत निजामशाही करत हा किल्ला 1645 छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला आणि त्यावर बांधकाम करून त्याला नाव दिले राजगड. राजगडाचा बालेकिल्ला अतिशय उंच आणि दुर्गम. गडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी अथवा नदी ओलांडावी लागते. त्यामुळेच महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडाची निवड केली. महाराजांचे 25 वर्ष वास्तव्य या किल्ल्यावर होते. मित्रांनो, मी आता पाली दरवाजामध्ये पोचलो आहे. मागल्या साईडला तुम्ही बघू शकताय पाली दरवाजा. पालखुर्द गावातून आपण ज्यावेळेला निघतो त्यावेळेला आपण ह्या दरवाजामध्ये येऊन पोचतो. राजगडावर येण्यासाठी 5 ते 6 प्रकारचे मार्ग आहेत. दुसरा एक मार्ग आहे तो चोर दरवाजा म्हणतात त्याला, जो की गुंजवणे गावातून निघतो. आणि बाकीचे जे काही मार्ग आहेत ते जास्त वापरातले नाही आहेत आणि ते घनदाट जंगलातून येतात. त्यामुळं मेजर वापरात असणारे हे 2 मार्ग आहेत, एक पालखुर्द गावातून येणारा आणि दुसरा म्हणजे गुंजवणे गावातून येणारा चोर दरवाजा. तर आता हा मार्ग तुम्ही बघताय, हा पाली दरवाजा एकदम सुस्थितीत आहे. ह्याला दोन्ही साईडला दरवाजे आहेत. ह्या साईडचा दरवाजा निघून पडलेला आहे, कारण की तो दरवाजा अडकवण्यासाठीचे जे काही दगडी स्ट्रक्चर असतं ते तुटलेलं आहे. ह्या साईडच्या दरवाजाचं व्यवस्थित आहे. इकडे समोर जे बघताय ते दरवाजाला मागल्या साईडनं आपण जो आडणा म्हणतो ज्याला आपण, तो खोवण्यासाठी इथे एक खोबणी दिसते आपल्याला. पाली दरवाजा बरोबर समोर ही आपल्याला अशी टेहळणीसाठीची खिडकी दिसते. इथून सुद्धा पाली दरवाज्यात असणाऱ्या पहारेकऱ्यांना गडावर येणाऱ्या हालचालींवरती नजर ठेवता येते. पाली दरवाज्यातून पुढे आल्यानंतर हा एक अजून दरवाजा लागतो. मी आता यातून आत आलो पहारेकऱ्यांना बसण्यासाठीच्या जागा. तर पाली दरवाज्यातून पुढे आल्यानंतर आपण आलो आता पद्मावती माचीवरती. पद्मावती माचीवरती आपल्याला सईबाई महाराजांची समाधी दिसते. इथं इकडं समोर आहे ते रामेश्वराचं मंदिर आहे. इकडं पुढं दिसतं ते पद्मावती मंदिर. इथं दीपमाळ दिसते आपल्याला आणि हा इकडं समोर पद्मावती तलाव दिसतो आपल्याला. आणि आता पुरातत्व खात्यानं पर्यटकांच्या राहण्यासाठी इथे एक निवासाची व्यवस्था केलेली दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई महाराज यांची समाधी. 1659 राजगडावरतीच त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांचं वय अवघं 26 वर्षाचं होतं. रामेश्वर मंदिरामध्ये एक शिवलिंग आहे आणि इकडे एक मारुतीची छोटी मूर्ती पण आहे. पद्मावती मंदिरात देवीची सुंदर मूर्ती नजरेस पडते. पद्मावती मंदिरकडनं पायरी मार्गानं खाली आलो. तिथनं खाली आल्यानंतर हा खाली आपल्याला दिसतो येतो पद्मावती तलाव. त्याला खाली जाण्यासाठी अशी एक कमान केलेली आहे, त्या कमानीतून आपण आता खाली जाऊया. पद्मावती तलावाचा जो कटडा आहे तो सगळा अजूनही सुस्थितीत दिसतो आपल्याला. पद्मावती तलावापासून पुढे आल्यानंतर आपल्याला चोर दरवाजा लागतो. त्याची अशी पाठी पण इथं दिलेली आहे चोर दरवाजा, जो की गुंजवणे गावातून वरती येतो.
पाली दरवाज्यातून येणारा एक मार्ग आणि हा दुसरा म्हणजे गुंजवणी गावातून येणारा चोर दरवाजाचा मार्ग. हा मार्ग थोडासा अवघड आहे कम्पॅरेटिवली पाली दरवाजाच्या मार्गापेक्षा, आणि ह्याला थोडा टाईम पण जास्त लागतो. शत्रूचा एखाद्या वेळेस गडाला वेढा पडला किंवा गडावरती बिकट परिस्थिती निर्माण झाली तर गडावरून निष्ठून जाण्यासाठीचा खुशकीचा मार्ग म्हणून ह्या चोर दरवाज्यांचा वापर केला जायचा. पण ह्या चोर दरवाज्यानं खाली उतरणं तितकंसं सोपं असायचं, कारण की आता तुम्ही बघू शकताय खाली आता फॉग आहे म्हणून दिसणार नाही तुम्हाला, पण हे जर नसतं तर खाली पूर्ण दरी आहे आणि इथून निष्ठून जाणं म्हणजे तेवढं सोपं नाही. पद्मावती माचीच्या पुढे या ठिकाणी राजवाड्याचे अवशेष व 25 एकरात एक बाग होती जिला शिवबाग असं म्हणतात. राजवाड्यापासून पुढे आल्यानंतर इथं आपल्याला अंबरखाना किंवा दारुगोळ्याचं कोठार ते आपल्याला लागतं. इथं ही अंबरखान्याची किंवा दारुगोळा कोठारची बॅक साईड आणि ह्याच्याबरोबर पाठीमागल्या साईडला इथे एक पाण्याचं टाक आहे. अंबरखान्यापासून पुढे आल्यानंतर आपल्याला लागते ती सदर. आता आपण सदरेपासून पुढं आलो आहे. सदरेपासून पुढं आल्यानंतर हा सुवेळमाचीकडे जाणारा मार्ग दिसतोय आणि वरचा जातो तो बालेकिल्ल्याकडे. पहिल्यांदा आपण सुवेळमाची करूया आणि नंतर बालेकिल्ल्याकडे जाऊया. तुम्हाला थोडे सिनेमॅटिक आणि सिनिक व्ह्यू टाईपचे शॉट्स दाखवायचा माझा प्रयत्न चालू आहे, पण आज वातावरण आपल्या पूर्ण ऑगस्टमध्ये आहे. एकतर पाऊस तर लागायला आहे नाही तर फॉग तरी यायला लागला आहे आणि एकेका ठिकाणी थांबून फॉग क्लिअर होऊन परत शूट करायचं आपल्याला लागायला लागले. त्यामुळे वातावरण क्लिअर झालं तर मी दाखवीनच, पण नाही जर दाखवता आले तर प्लीज समजून घ्या. सूर्यदेवानं आपली मागणी मान्य केलेली आहे आणि आपल्याला एकदा दर्शन दिलेलं आहे, तर वातावरण क्लिअर आहे तोपर्यंत समोर एक मला स्पॉट दिसतोय तिथं जाऊन काही चांगले. वैशिष्ट्य म्हणजे हा तटबंदीतला दरवाजा. ज्यावेळेला आपण चिलखती बुरुजावरून खाली उतरतो त्यावेळेला गडाच्या पुढच्या महत्वाच्या भागांकरता इथून ऍक्सेस दिलेला आहे. तटबंदीतल्या दरवाजामधून आपण बाहेर पडल्यानंतर सुवेळमाचीकडे जाताना हा मध्ये एक चोर दरवाजा आहे, आपण तो खाली जाऊन बघूया. आपण जो पहिला चोर दरवाजा बघितला त्यावेळेला खाली सर्व फॉग लागला होता. आता तुम्ही समोर बघताय पूर्ण दरी दिसते खोल. तर अशा प्रकारच्या चोर दरवाज्यातून निष्ठून जाणं हे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सोपं नाही आहे. त्यासाठी वाघाचं काळीज आणि मर्दाचं जिगर लागते जे आपले मावळे बाळगून होते. आता आपण हत्ती प्रस्तरच्या समोर उभा आहे. हा जो शेप दिसतोय तो हत्तीच्या तोंडासारखा दिसतो आणि हा पाठीमागचा भाग आहे तो हत्तीच्या पाठीसारखा दिसतो, त्यामुळे याला हत्ती प्रस्तर असं म्हणतात. प्रस्तर म्हणजे दगड. आणि आता ह्याचे मी फोटो पण काय घेतलेले आहेत ते तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती बघायला मिळतील. समोर स्क्रीनवरती माझा इंस्टाग्राम ID देतो. आणि आता आपण इथून पुढच्या सगळ्या एपिसोडमध्ये चांगले चांगले रील्स किंवा असे जे काही फोटो असतील ते मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती टाकत जाईन, तेव्हा इंस्टाग्राम अकाउंटला नक्की भेट द्या. आत्ता मी जिथं उभा आहे त्याचं नाव आहे नेडो होल. नेडो होल म्हणजे कातळात बनलेलं एक नैसर्गिक होल. तर हे आहे हत्ती प्रस्तरच्या मागं. आता तुम्ही व्ह्यू बघा. किल्ल्याचा सगळ्यात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला तिकडे चाललोय. या बालेकिल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 1394 मीटर आहे आणि किल्ल्याचा हा सर्वात खडतर असा पॅच आहे.
आहे बालेकिल्ल्याचा दरवाजा, ज्याला महादरवाजा असं म्हणतात. टोटलीची हाईट 6 मीटर आहे. अजून सुद्धा खणखणीत असं बांधकाम आहे. आता बालेकिल्ल्यावरती पोहोचलोय. प्रचंड खडतर आणि थकवणारा असा पॅच होता तो. तर आता मला तुम्हाला इथं सगळं नजारे तरी दाखवायचे आहेत, पण आपलं परत टायमिंग खराब आहे. पूर्ण फॉग लागला आहे सगळीकडं. इथं मागं एक चंद्रकोर तलाव म्हणून आहे. तिथून वरून बघितल्या आपल्याला लक्षात येतं चंद्राच्या कोरीप्रमाणे याचा आकार आहे, त्यामुळे त्याला चंद्रकोर तळे असं म्हणतात. आता आपण आलो आहे ते राजवाड्याच्या समोर. राजवाड्याचे अवशेष म्हणून या वस्तूचं नाव आहे. आणि इथं समोर बोर्डवरती लिहिलेलं आहे सदर वस्तू शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेलं आहे, तरी वास्तूत प्रवेश करताना आपली पादत्राणे बाहेर काढून वास्तूचे पवित्र राखावे. मित्रांनो, एखाद्या मंदिरात गेल्यावरती जे काही पवित्र भाव आपल्या मनात असतात, तीच भावना आता माझ्या मनात आहे. आपल्या महाराजांनी इथं 25 वर्ष बसून राज्यकारभार केलेला आहे. त्यांचा वावर या ठिकाणी होता. त्यांचं पाय ह्या भूमीला लागले. आता माझ्या मनात काय भावना आहेत ती मी शब्दात तुम्हाला वर्णन करू शकत नाही, तुम्ही समजून घ्या. आपण आपल्या राजगड ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहे आणि आता आपण चाललो आहे संजीवनी माचीकडे. वाटेत येते एक टेहळणी बुरुज लागतो. टेहळणी बुरुजावरून संजीवनी माचीचं काय विहंगम दृश्य दिसते बघा. आणि पाठीमाग आहे धागांची चादर. तर मित्रांनो, सॉरी ह्या गोष्टीसाठी की मी आता संजीवनी माचीच्या एंडपर्यंत जाऊन तुम्हाला ती दाखवू शकत नाही, कारण आता तिथून सगळं ढगांचा पूर्ण फॉग आता इकडं पुढं पुढे यायला लागला आहे. आणि तिथं जाऊन पण आपल्याला काय बघायला फारसं मिळेल असं काय मला वाटत नाही. पुढच्या एखाद्या टप्प्यात तोरणा ते राजगड असा एक रेंज ट्रेक करायचा माझ्या डोक्यात प्लॅन आहे. तो आपण निश्चित करायचा आहे. तर त्याचा पण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की तुम्हाला बघायला मिळेल. त्यावेळेला संजीवनी माची मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे दाखवेन. तर एक दिवसात फिरण्यासारखा राजगड हा किल्ला निश्चितच नाही, हे मी तुम्हाला आजच्या दिवसातल्या माझ्या अनुभवावरून सांगू शकतो आहे. तर एक दिवसाचा इथं स्टे घेऊन, हा स्टे तुम्ही पद्मावती मंदिरमध्ये करू शकताय, तर तो स्टे घेऊन अगदी व्यवस्थित निवांतपणे बारकाव्यानं फिरण्यासारखा हा किल्ला आहे. तर आजच्या ह्या दिवसात मी तुम्हाला जितकं माझ्याकडनं दाखवण्याचं शक्य होतं तितकं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप अशी सकाळपासून मेहनत या व्हिडिओसाठी घेतलेली आहे. तर आता तुमची जबाबदारी आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट तर जरूर करा, आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटूया तोरण्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.